नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं फार्म टेक्निशियन ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ जो काय आहे तो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यत्वे खूप खास होणार आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंच्या ज्या काही संत्रा बागा आहेत, त्या संत्रा बागा आता महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येणार आहेत. पण हार्वेस्टिंगला येत असताना त्या ठिकाणी आता साईज पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. शेतकरी बंधूंना आता वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ह्या संत्रा बागेत जाणू लागल्या आहेत. जसं की जे काय घडांची सेटिंग त्या ठिकाणी जास्त झालेली आहे फळांची, त्या ठिकाणी एक अर्ध फळ लगेच कवडी पडू लागलेलं आहे, कारण त्याची साईज पण झाली नाही आणि त्या ठिकाणी ते कवडी पकडू लागले. दुसरं म्हणजे जे काही पानं आहेत संत्र्याचे, ते पानं पिवळे पडायला लागलेले आहेत, झाडांना काड्या पडायला लागल्या आहेत. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येऊ लागल्या आहेत. तर त्या समस्या काय येत आहेत याचं आपण कारण शोधणं खूप महत्त्वाचं आहे. एक म्हणजे जर तुम्ही झाडांना फ्लोने दाट पाणी देत असाल तर त्या ठिकाणी झाडं पिवळी पडतील, पानंही पिवळी पडतील आणि त्या ठिकाणी फळंही पिवळी. दुसरं म्हणजे जर तुमचं पाणी खोडामध्ये जात असेल तर त्या खोडामध्ये सालसड होऊन त्या ठिकाणीसुद्धा तुमची पानं पिवळी पडणार आहे. आणि तिसरं म्हणजे जर तुमची चुनखडी जमीन असेल तर त्या ठिकाणी कार्बोनिक ॲसिडचं सिक्रेशन होऊन तुमच्या ज्या काही मुळ्या आहेत त्या मुळ्या जाणार आहे. मग याला कंट्रोल करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला झाडाला आडी उभी जर तुम्हाला काकरी आणि पाळी करता येत असेल तर ते मुख्यत्वे ते करून घ्या. त्यानंतर पाणी वापशावर द्या. वापशावर पाणी दिल्यानंतर जर तुमचं पाणी खोडात जाऊन त्या ठिकाणी डिंक येत असेल तर तो डिंक खरवडून काढून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावा. त्यानंतर झाडांना थंडीमध्ये आपटेक जास्त होत नाही त्या ठिकाणी अन्नद्रव्यांच्या फवारण्या ह्या फवारणीद्वारे द्या. जे काही ग्रेड टूमधले मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्यांच्या फवारण्यावरून करा. त्यानंतर खालून शक्यतो जर जमीन खूपच घट्ट प्रमाणामध्ये झालेली असली, जर त्या ठिकाणी खूपच चिखल असेल तर काकरी माळून त्या ठिकाणी वापशावर पाणी द्या. ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी ह्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यातून समाधान मिळेल. जर तुमच्या संत्रा बागेबद्दल आणखीही काही समस्या असतील व तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्हाला पर्सनली काही चॅट किंवा फोटो सेंड करायचे असतील तर त्या ठिकाणी खाली नंबर दिला आहे, त्या नंबरवर एकदा व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.